नमस्कार मंडळी, सत्तरीच्या सेल्फीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. गेली महिनाभर बघा, दोन नावं सतत चर्चेत आहेत, म्हणजे टी व्हीत असो, यूट्यूबमध्ये असो किंवा कुठे किंवा पेपरमध्ये. ते म्हणजे एक म्हणजे नवाब मलिक आणि दुसरं म्हणजे समीर वानखेडे. आणि ते वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर बघा, मला एक फ्रेज आठवते, ती म्हणजे काय बरं तो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की राईट फ्रॉम द हॉर्सेस माउथ, म्हणजे त्याचा अर्थ असा की दूध का दूध, पाणी का पाणी. वेल, आता ते हॉर्सेस माउथ ही जी फ्रेज कशी आली त्याची थोडक्यात तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. म्हणजे अर्थात ही गोष्ट सोशॉलॉजी आणि सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांना गोष्ट माहितीच आहे. एकदा असं घडलं बरं का की पूर्वी एकदा एका ठिकाणी एक विद्वत सभा भरली होती आणि कुठल्या तरी निमित्ताने एक विषय निघाला की घोड्याला दात किती. खरे सगळे बडी बडी विद्वान मंडळी होते, त्यातला एकदम म्हणला की घोड्याला 24 दात. आणि कशावरनं? तर त्यांनी एक मोठं जुनं कुठलं तरी एक कोट काढून दाखवलं की या निबंधात या लेखात असं असं लिहिलेलं आहे, याचा अर्थ मी लावला तर तो असा दिसतो की घोड्याला 24 दात असले पाहिजेत. तर दुसरा विद्वान असला तर मला वाटेल ते काय बोलताय, अहो मी घोडा पेट किती घातो आणि धावतो किती याच्यावरनं मी गणित मांडलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की घोड्याला 40 दात असतात. तिसरा म्हणला घालतंच काय चाललं आहे, अहो माणसाचा लहानपणापासून पूर्वीच्या काळापासून घोडा हा मित्र आहे आणि तो मित्र करण्याचं कारण म्हणजे माणसाला 32 दात, तसे घोड्यालाही 32 दात असतात म्हणून केलेलं आहे. आता चौथा आणखीन असं लागला म्हटलं, अहो काहीतरी तुम्ही माणसाच्या आणि घोड्याच्या मैत्रीचा वगैरे काय संबंध आणताय. अहो मी अमुक अमुक ह्याच्यात वाचलेल्या एका कथेत वाचल्या एका स्क्रिप्चर बघितल्या बघितलेल्या आणि म्हणून मी सांगू शकतो की घोड्याला एकूण 36 दात असतात. असे सगळे विद्वान जी मंडळी होती ना, ते वेगवेगळे वाद करवत होते आणि एक एक आपलं मत मांडत होते. परंतु त्यातनं काय दिसलं बरं का, सगळेजण किती पंडित आहेत, प्रत्येकाचं किती ज्ञान आहे, किती वाचन आहे, ते सगळं दिसत होतं, परंतु एकमत काही होत नव्हतं. तर मग एक मुख्य जो सभापती होता त्यांनी विचारलं आणखीन कोणाला काही सांगायचं आहे काय. तर एक फाटका माणूस होता, त्यांनी हात वर केला. ए ते म्हणले, कोण रे तू, कोण तू? हां, तर तो म्हटला मी सईस आहे. मग सईस म्हणजे खरारा करतो, इथं आपल्या पागेत घोड्याची पागा आहे तर मग घोड्यांचं मी साफसफाई करणारा माणूस आहे. हां मग तुझं आमच्या बड्या मंडळींचं तुझं काय काम? तो म्हटला एक सुचवू का? मला म्हटलं तो असं म्हणला की जे इतके घोडे आहेत ना, आपण प्रत्यक्ष दात मोजले एवढ्याचे की प्रश्न मिटेल, किती दात असतात ते लगेच मोजताच येतील. तो बाकीचे विद्वान चिडले, व्हॉट नॉनसेन्स, भरते असेल तर काय म्हणतो, अरे आम्ही केवढा अभ्यास केला आणि केवढे मोठे विद्वान माणसं आहेत आणि आम्हाला काय त्या घोड्याचा वास घ्यायला सांगतोस? घोडा काय वाटेल ते खात असेल, काही उंगत असेल तर त्याच्या तोंडापाशी आम्ही द्यायचं. हे हे तू तुझे तू काय ते खरारा करणार माणूस, तुझी लायकीच ती आहे, तू आम्हाला नकोस. तर सांगायची गोष्ट म्हणजे ही झाली ती प्राचीन कथा, अनेकडोट ज्याला म्हणतात ते. पण पुढे बरं का, जसजसं ज्ञान वाढत गेलं तसतसं निरीक्षण, प्रयोग, त्याची नोंद करणे आणि त्याच्यातनं काही कन्क्लुजन किंवा काही सत्य मांडणे हा प्रकार सुरू झाला, त्यांना म्हणतात विज्ञान. आता विज्ञान पुढे किती प्रगत झालं आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आता तर विज्ञान म्हणजे एवढं प्रगत झालेलं आहे की डी एन ए टेस्ट असते ना, तर त्यांनी म्हणजे काहीही म्हणजे एखादं हडक मिळालं तर त्याचं डी एन ए टेस्ट केलं तर हा प्राणी कुठला आहे, नर आहे का मादी आहे, कधी मला वगैरे वाटेल ती त्याच्यातनं माहिती त्याच्या डी एन एत मिळते. म्हणजे तुमच्या आमच्या माणसांच्या डी एन एसुद्धा ह्याच्यातनं की तो माणूस घारा होणार का काळा होणार, म्हणजे किंवा डोळ्यांच्या दृष्टीने रंग गोरा असणार का काळा असणार, उंची काय असणार, त्याला कॅन्सर व्हायची शक्यता आहे की नाही, ही सुद्धा गोष्टी ती डी एन एमध्ये म्हणजे त्या कुंडलीमध्ये ती सगळी मांडलेली असते. आता शेवटी आता आजचा जो कायदा आहे तो स्मृती स्मृती पुराणक्त किंवा कुराणातील म्हणणं काय किंवा ह्याच्यातील म्हणणं काय ह्याच्यासाठी प्रमाण न मानता विज्ञानांनी काय सिद्ध केलेलं आहे त्याला मानतो असा आपला कायदा आहे. आणि बरं का, ह्याचं एक पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला नारायण दत्त तिवारी, एन डी तिवारी माहिती आहेत? अहो तो फार मोठा विद्वान माणूस होता, काँग्रेसचे लीडर होते, यूपीचे ते चीफ मिनिस्टर होते आणि एकच मनुष्य असा की दोन स्टेट्सचा चीफ मिनिस्टर राहिलेला आणि असा बडा विद्वान हुशार माणूस असला तरी एक प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणजे फार लफडेबाज होता, बायकांची त्याची चिकार लफडी असायची. म्हणजे आपले सध्या जे हिंदी फिल्मी स्टार आहेत ना त्यांच्याशी तो स्पर्धा करू शकेल इतका लफडेबाज होता. असो तर त्याची एक मैत्रीण होती ती म्हणजे यशोदा शर्मा आणि तिच्यापासून त्यांना एक पुत्ररत्न झालं, त्याचं नाव शेखर ठेवलं, आईनेच त्याचा सांभाळ करा शेखर शर्माचा. मुलगासुद्धा बापा इतकाच हुशार असल्यामुळे त्याला सारखा का प्रश्न पडायचा, आईला विचारायचा की माझे पिताजी कोण. आईने खरं खरं सांगून टाकलं की तुझे वडील एन डी तिवारी. तो बापाकडे गेला, एन डी तिवारी म्हटलं
तू काही माझा मुलगा वेगळा असू शकत नाहीस, काय तुझ्या आईला विचारते वाटेल ते म्हणेल ते आमच्याकडे कामाला करते म्हणजे काय असं वाटेल ते माझ्यावर आरोप करायचे नाही वगैरे वगैरे करून त्याला हाकून लावलं, त्या पोरगा नाराज झाला. पण तिने ठरवलं की हा अन्याय मी सहन करणार नाही, त्याच्याविरुद्ध फाईट करणार. आणि मग पुढे तिने चक्क कोर्टात धाव घेतली आणि 2007 साली एन डी तिवारींच्या विरुद्ध त्यांनी कोर्टात पॅटर्निटी केस केली. ती गाजलेली केस आहे. आणि मग त्यावेळेस एन डी तिवारी म्हटले कोणी काही वाटेल ती माझ्या विरुद्ध हे करतं म्हणजे मी एवढा मोठा माणूस असल्यामुळे मला बदनामी करण्याचा विरोधकांचा आणि ह्यांचा डाव आहे वगैरे वगैरे असं बरंच काही सुरू झालं. पण त्यांनी मात्र मुद्दा लावून धरला. तो सुद्धा बापासारखा जिद्दी आणि हुशार होता. तर म्हणलं हे प्रकरण मी धसा असल्यामुळे आणि 2008 साली त्यांनी सर कोर्टात अपील केलं की आमची DNA टेस्ट घ्या, DNA मधनं निश्चित होईल दूध का दूध पाणी का पाणी हे माझे वडील आहेत की नाही हे निर्विवादपणे सिद्ध होईल. आता ह्याच्यानंतर मग नारायण दत्त तिवारींनी त्यांनी सगळे डावपेच लिगल सुरू केले की त्याच्यातनं प्रायव्हसीचा प्रश्न येतो, कोणी कोणाची DNA तपासता कामा नये वगैरे वगैरे वगैरे. आणि तो म्हणला त्याच्यानंतर त्याच्या आईने एक ॲफिडेव्हिट करून दिलं की नाही हे एक व्यवस्थेचे पिताजी आहेत आणि जर मी खोटं बोलते असं जर सिद्ध झालं तर कायद्यानुसार जी काही शिक्षा होईल ती मी घ्यायला तयार आहे, परंतु ही टेस्ट व्हायला पाहिजे. मग त्याच्यानंतर खूप कोर्टबाजी झाली. नारायण दत्त तिवारींनी खूप प्रयत्न केला आणि शेवटी अल्टिमेटली 2014 साली सुप्रीम कोर्टाने फायनल व्हर्डिक्ट दिलं की DNA टेस्टच ठरवेल हे बाप आणि मुलगा हे नातं आहे की नाही. त्यावेळेस मात्र एन डी तिवारींनी हार मानली आणि मुलाकडे माफी मागितली. मुलांनी पण बापाला माफ केलं, परंतु एका अटीवर. तो म्हटला की माझ्या आईशी तुम्ही आता लग्न करा. आणि अशा रीतीने वयाच्या 88व्या वर्षी एन डी तिवारी यांनी या यशोदा शर्माशी लग्न केलं, जी आपली त्यांची 42 वर्षापूर्वीपासूनची त्यांची मैत्रीण होती. आता सांगायचं त्याच्यात मुद्दा असा की त्यांना एन डी तिवारींना पूर्वीपासूनच माहिती होतं की हा आपला मुलगा आहे, परंतु ते एका खोट्याला ते पक्के पकडून राहिले. पण मुलांनी मात्र जिद्दीने खरं सिद्ध करून दाखवलं. आता आज सांगायचं कारण काय, आज सांगायचं कारण म्हणजे आजसुद्धा असाच नवाब आणि वानखेडे ह्यांच्यात वाद चालू आहे. नवाबांचं म्हणणं असं आहे की वानखेडे हे मुसलमान आहेत, तर वानखेडेंचं म्हणणं असं की मी मुसलमान नाही, मी हिंदू महार आहे. आता या दोघांच्यात वाद सुरू झाला. आता ह्याचा निकाल कसा लावणार? दोघांनी आपापले परीने काही डॉक्युमेंट दिलेले आहेत, काही मंडळी ह्यांच्या बाजूने बोलतात, काही मंडळी त्यांच्या बाजूने बोलतात. आता शेवटी सामान्य माणसाला तुमच्या आमच्यासारख्यांना कळणार कोण करणार कसं? तर त्याला DNA टेस्ट नाही DNA टेस्ट इथं कामाची नाही. काय आहे DNA जो आहे हिंदू आणि मुसलमान सगळ्यांचा सारखा असतो, DNA मध्ये काही फरक कळत नाही. हां, पण आणखी एक टेस्ट मात्र आहे. काय म्हणजे DNA फक्त ठरवतो स्त्री का पुरुष आणि बाकी अनेक गोष्टी, परंतु बाकी जे समाज असतो तो त्याची भाषा कुठली आहे, त्याने धर्म कुठला पाळायचा आणि त्याचं ब्रेनवॉशिंग लहानपणापासून करून तो एकजण हिंदू ठरतो एकजण मुस्लिम ठरतो, त्याप्रमाणे ते त्यांचं धर्माचरण करतात आणि त्याप्रमाणे काही प्रथांचं पालन करतात. इथं मात्र एक गंमत आहे. एक प्रथा अशी आहे की ती फक्त मुस्लिम फॉलो करतात आणि त्यांनी मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुण यातला फरक निश्चित होतो, निर्विवादपणे होतो. आणि तो म्हणजे सुंता किंवा ज्याला खतना म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात सर्कमसिशन, ही पद्धत फक्त मुस्लिमांच्यात असते, इतर कोणाच्यातही नाही. आता ह्या पद्धतीने विचार करून जर मेडिकल बोर्डापुढे ह्याची टेस्ट घेतली कोण आपले वानखेडे, तर त्याचा निकाल लागू शकेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. म्हणजे कसं आहे की जर त्यांची जर सुंता झालेली नसेल तर याचा अर्थ स्पष्ट होतो की नवाब हे तद्दन खोटं बोलतायत, खोटा आरोप करतायत आणि अर्थात त्याच्यानंतर त्यांचं त्यांना राष्ट्रापुढे माफी मागावी लागेल आणि फार मोठं कॉम्पन्सेशन वानखेडेंना द्यावं लागेल. तेच वेगळा निकाल लागला आणि वानखेड्यांचं जर सुंता झाली आहे हे जर मेडिकल बोर्डाने जाहीर केलं तर मात्र काय वानखेड्यांची ताबडतोब नोकरी जाईल आणि ते जेलमध्ये जातील, कधी जातील किंवा किती दिवसाचा जर दिले हे मला माहीत नाही, पण नोकरी मात्र खोटी माहिती दिली ह्याच्यावर निश्चित जाईल. आणि त्यावेळेस बरं का त्यांना कोणी त्यांच्या मदतीने येणार नाही. शेवटी एनिवे हा जर त्याचा प्रश्न आहे, आता टेस्ट कोण करणार कधी करणार किंवा त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत की नाही हे गोष्ट वेगळी, पण मात्र हे आहे एक मात्र गोष्ट अशी आहे की ती निर्विवादपणे या प्रकरणाचा निकाल लावू शकते.
एनिवे मंडळी मी जर काय जे बोलतो आहे ते जर तुम्हाला पटलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअरसुद्धा करा. आणि जर माझं म्हणणं तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही माझ्याकडे कॉमेंट बॉक्स ओपन असते, त्याच्यात तुम्ही आपलं वेगळं मतसुद्धा मांडू शकता. आणि बरं का, मी माझ्यापेक्षा वेगळ्या आणि विरोधी मतांचासुद्धा तितकाच आदर करतो. एनिवे आपण आता इथंच थांबूया, आता दिवाळी आलेली आहे. दिवाळीच्या मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हा आजच व्हिडिओ करायचं कारण असं की दिवाळी संपल्यानंतर बरं का राजकीय नेते मोठे फटाके धणाधणा वाजवणार तसं सगळ्यांनी अनाऊन्स केलेले आहे. तेव्हा म्हटलं हे पुढे फटाक्याचे मोठे आवाज येण्यापूर्वी आपण आपली फुटबॉलची वाजवून टाकावी. तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा शुभेच्छा, धन्यवाद.